नमस्कार, स्वप्नाज कुकबुकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण शिमला मिरचीची एक चमचमीत आणि झणझणीत अशी मस्त रेसिपी बघणार आहोत. तर यासाठी सगळ्यात पहिले मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल घालून घेऊया. तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, एक चमचा चण्याची डाळ, एक चमचा उडदाची डाळ, 3 ते 4 लाल मिरच्या टाकायच्या सुकलेल्या आणि 10 ते 12 आपण लसणाच्या पाकळ्या घालूया. थोडीशी इथे चिंच घालूया आणि हे आता आपण व्यवस्थित छान भाजून घेऊया. जोपर्यंत ह्या डाळींना छान हलका असा गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत ह्या भाजायच्या. आता ह्यामध्ये एक कापून घेतलेला कांदा घालूया. हा कांदा देखील आपण छान परतून घेऊया. गुलाबी सर असा होईपर्यंत हा परतायचा आहे. 3 ते 4 मिनटं लागतात. यामध्ये आता 2 टमॅटो कापलेले आपण घालूया. हे देखील आपण छान परतवून घेऊया. टमॅटो थोडेसे मऊ झाले की त्यामध्ये आता आपण 3 कापून घेतलेल्या शिमला मिरची घालून घेऊया. या ठिकाणी मी लाल शिमला मिरची घेतली आहे. तुमच्याकडे हिरवी असेल तर तुम्ही हिरवी देखील घालू शकता. आता हे आपण 4 ते 5 मिनटं छान पुन्हा परतून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. आता हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे फोडणी बनवून घेऊया. या ठिकाणी एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल तापत ठेवलं आहे. त्यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं आणि थोडंसं आपण यामध्ये हिंग घालून घेऊया. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. 2 ते 3 लाल सुकलेल्या मिरच्या घालून घेऊया आणि गॅस बंद करूया. ही आपली फोडणी तयार झाली आहे. आता हे मिश्रण देखील आपलं गार झालं आहे. मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून हे छान बारीक वाटून घेऊया. या ठिकाणी मस्त अशी ही चटणी वाटून झाली आपली. यावरती छान अशी ही फोडणी घालून घेऊया आणि ही चमचमीत आणि मस्त अशी ही शिमला मिरचीची चटणी तयार झाली आहे. ही तुम्ही इडलीसोबत, डोशासोबत किंवा भातासोबत, पोंगलसोबत, कशाहीसोबत खाऊ शकता. तर ही मस्त अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये. धन्यवाद.